केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे नागरिकांचं जीवन सुखकर झालं आहे। त्यातली प्रधानमंत्री मुद्रा योजना छोट्या व्यावसायिकांसाठी आशेचा किरण ठरत आहे। केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेचा लाभ मिळाला आहे पुण्यात बिब्बेवाडी इथं राहणाऱ्या नरेश शेरला यांना। निहारिका ट्रेडर्स हा त्यांचा मसाला बनवण्याचा छोटा व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना या योजनेची मदत झाली आहे। अगोदर आमच्याकडे साहित्य कमी होते, त्यामुळे मालाची खूप म्हणजे कमतरता भासायची किंवा भांडवल कमी असल्यामुळे मला लोकांपर्यंत मटेरियल कमी पोहोचवायचं मी, पण मुद्रा योजनेअंतर्गत मला जी 5 लाखाची लोन मिळाली आहे त्यामुळे मी जास्तीत जास्त साहित्य खरेदी करू शकलो आणि माझे भांडवल मी साहित्य करून माझं भांडवल तयार केले आणि लोकांना जास्तीत जास्त हॉटेल लाईनला माल पुरवतो आपण। चहापत्तीचा प्रोडक्शन म्हणजे भांडवल गुंतवून मी जास्तीत जास्त माल खरेदी करून जास्तीत जास्त माल आज माझ्या बिझनेसला वृद्धी झालेली आहे। मुद्रा योजनेअंतर्गत 5 लाखांचं कर्ज घेऊन त्यांनी व्यवसाय वाढवला आहे। त्यांचे मसाले हॉटेल लाईन आणि घरगुती वापरासाठी सुद्धा लोकप्रिय ठरत आहेत। बँक ऑफ महाराष्ट्रातर्फे 5,500 जास्त लाभार्थ्यांना अशा प्रकारचं कर्ज उपलब्ध झालं आहे। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी 2015 मुद्रा योजना छोट्या व्यावसायिकांना लाभ व्हावा, त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहावं याच्याकरता मुद्रा योजना आणली। त्याचा दुसरा उद्देश होता त्यांनी फॉर्मल बँकिंग चॅनल जी त्यांना सवय व्हावी हा एक अजून एक दुसरा उद्देश होता त्यांचा। बँक ऑफ महाराष्ट्रने 5,500 लाभार्थ्यांना 181 कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली मुद्रा योजना छोट्या व्यावसायिकांना वरदान ठरत आहे। व्यावसायिकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मुद्रा योजना सुरू केल्याबद्दल अनेक व्यावसायिक समाधान व्यक्त करत आहेत। दूरदर्शन बातम्यांसाठी शेखर गौड, पुणे।